वेदांता फॉक्सकॉन ड्रग पार्क आणि यानंतर आता सी टू नाईन फाईव्ह या मालवाहू विमानांची बांधणी करणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेलाय जवळपास बावीस हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं तीस ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक हे पुन्हा एकदा आमने सामने आलेत पण हा टाटा एअरबस प्रकल्प नक्की काय आहे नागपुरात होणारा हा प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याने महाराष्ट्राचं नेमकं किती नुकसान होणार आहे हेच आज आपण थोडं सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साध सोप टाटा एअरबस प्रकल्प नक्की काय आहे भारतीय नौदलासाठी मालवाहू विमानांची निर्मिती करण्याचा हा तब्बल एकवीस हजार नऊशे पस्तीस कोटी रुपयांचा प्रकल्प आहे यामुळे सहाशे तज्ज्ञांसाठी थेट नोकरी तर जवळपास अप्रत्यक्ष नोकऱ्या तयार होणार नागपुरातील मिहान मध्ये हा प्रकल्प होणार असल्याचं बोललं जात होतं मात्र असं असतानाच हा प्रकल्प देखील गुजरातला गेल्यानं विरोधकांनी मात्र सरकारवर टीकेची जोरदार झोळ उठवली आहे संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार या प्रकल्पा अंतर्गत भारतीय वायुदलासाठी सी टू नाईन फाईव्ह या जातीची छप्पन्न विमानं खरेदी केली जाणार आहेत हे एक मालवाहू विमान असून याची मालवाहून नेण्याची क्षमता ही पाच ते दहा टन इतकी असणार आहे या प्रकल्पातून पूर्ण तयार झालेली सोळा विमान वायुदलाला देण्यात येतील तर चाळीस विमानांची निर्मिती आणि जोडणी टाटा ग्रुप मार्फत भारतात केली जाईल खाजगी विमान कंपनीच्या मदतीनं विमान निर्मिती करणारा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असेल आणि यामुळे सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड म्हणजेच एच एल या कंपनीची मोनोपॉली देखील मोडीत निघणार आहे याआधी भारतीय सर्वच विमानं या सरकारी कंपनीद्वारे ही तयार केली जात होती टाटा एअरबस प्रकल्पात मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार असून एकूण छप्पन्न सी टू नाईन फाईव्ह या विमानांची निर्मिती केली जाणार आहे सी टू नाईन फाईव्ह एम डब्ल्यू विमानं एअरफोर्समध्ये असलेल्या ए व्ही आर ओ सेवन फोर एट विमानांना रिप्लेस करणार आहेत एकूण बावीस हजार कोटी रुपयांचा असा हा प्रकल्प आहे यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार देखील केला आहे यातील चाळीस विमानं ही भारतात तयार केली जातील टाटा एअरबस हा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील विमान निर्मिती प्रकल्प असणार आहे रोजगाराचं काय विशेष म्हणजे या प्रकल्पामधून बरीच मोठी रोजगार निर्मिती देखील होणार होती या प्रकल्पासाठी टाटांनी सात राज्यातील एकशे पंचवीस छोट्या कंपन्या शोधल्या आहेत ज्या विमानाचे सुटे भाग तयार करतील यावरून या प्रकल्पाची रोजगार क्षमता किती या 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 आहे याचा आपल्याला अंदाज येईल यासाठी स्पेनच्या एअरबसच्या कारखान्यात या प्रकल्पातील दोनशे चाळीस इंजिनियर्सला ट्रेन देखील केलं जाणार आहे म्हणून हा प्रकल्प हातून गेल्यानं विरोधकांनी टीका करणं साहजिक आहे पण हा प्रकल्प नेमका गेला कुणामुळं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प गुजरातला पळवून नेण्यात सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारचा हात असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर चांगलेच चा ताशेरे ओढले आदित्य ठाकरेंनी यावर ट्विट करत म्हटलं की खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून करत होतो पण पुन्हा तेच झालं गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत तसंच खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही हे तर दिसतच आहे आता चार प्रकल्प महाराष्ट्रातून निचटल्यावर तरी राज्याचे उद्योग मंत्री राजीनामा देणार का असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील राज्य सरकारवर ताशेरे ओढताना म्हटलं की या प्रकल्पा संदर्भात मी आणि आदित्य ठाकरे यांनी स्वतः टाटा उद्योग समूहाचे प्रमुख चंद्रशेखर यांच्यासोबत बैठक केली होती त्यावेळी हा प्रकल्प महाराष्ट्रात करण्याविषयी त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा देखील झाली होती मात्र त्यानंतर याचा पाठपुरावा आताच्या सरकारनं केला नाही या उलट सत्ताधारी भाजप शिंदेगड सरकारकडून या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणावर आता भाष्य केलंय टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात आणण्यासाठी मी प्रयत्न करतो असं म्हटलं होतं प्रयत्न करणं हे काही पाप होऊ शकत नाही टाटा एअरबस पेक्षा मोठा प्रकल्प आपण महाराष्ट्रात आणणार आहोत त्यामुळं बेरोजगारी दूर होण्यास नक्कीच मदत होईल अशी सारव देखील सामंतांनी यावेळेस केली तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रकल्पावरून भावनिक राजकारण करू नका असं म्हटलंय त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि याला आपण नाही तर दुसरेच कसे जबाबदार आहेत याचे दावे देखील करतायत पण हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाय हे मात्र खरं आणि यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय एवढंही नक्की तेव्हा तुम्हाला काय वाटतं हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास कोण जबाबदार आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या चॅनलला सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका